नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. हातात काम नसल्यामुळे खचून जाऊ नका. आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या संधी तुम्हाला सुवर्ण काळाकडे घेऊन जातात. एकनिष्ठ मेहनतीने काम करा. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. या प्रत्येक टप्प्यात आलेला मौलिक अनुभव हा मोठा असतो. हाच अनुभव तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जातो, असे विधान भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी केले. आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील सर्वोदय गार्डन येथील विनायक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सदस्य कल्पेश जोशी, युवा मोर्चा प्रदेश सचिव निखिल चव्हाण, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भाजपाचे ठाणे विभागाचे सरचिटणीस राजाभाऊ पातकर, भाजपा कल्याण शहर सरचिटणीस सदानंद कोकणे, भाजपा ज्येष्ठ नेते देवानंद भोईर, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, गणेश काळन, तसेच फ्लिपकार्ट आणि प्रणव असोसिएटच्या अंजली सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाच्या हाताला काम, प्रत्येक गरजवंताला रोजगार या माध्यमातून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत गेल्या 2.5 वर्षांपासून शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक गरजू बेरोजगार युवक युवतींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. तसेच केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुद्रा योजनेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना अल्प व्याजदरात शासनाच्या निकषांनुसार भांडवली कर्ज मिळवून देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून टप्प्याटप्प्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील केले जाते. शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील सर्वोदय गार्डन येथील विनायक हॉल येथे फ्लिपकार्ट आणि प्रणव असोसिएटच्या सहकार्याने 10वी व 12वीत उत्तीर्ण झालेल्या युवकांना रोजगार मिळावा या हेतूने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात उपस्थित असलेल्या युवक आणि युवतींना वेगवेगळ्या पदांसाठी फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि लाईव्हवेअर या कंपन्यांमध्ये जॉब ऑफर करण्यात आले. या रोजगार मेळाव्याने हाताला काम मिळाल्यामुळे उपस्थित युवक व युवतींनी समाधान व्यक्त केले. दरम्यान यावेळी उपस्थित युवक आणि युवतींशी संवाद साधताना आमदार नरेंद्र पवार यांनी कोणतेही काम छोटे नसते, प्रत्येक काम मेहनतीच्या बळावर आपले स्थान बळकट करा, आयुष्यात पुढे जाल असा मौलिक सल्ला दिला. मतदारसंघातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून बेरोजगार युवक युवतींनी हताश न होता आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आज अनेक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशा उपलब्धी आपल्या समोर आणणं आणि त्यावर तुमचा सहभाग करून घेणं हा एक प्रामाणिक हेतू माझा या कार्यक्रमाच्या मागचा आहे. अनेक वेळा जॉब करतो माझ्या ऑफिसमध्ये किंवा कार्यक्रम जिथे गेलो की तिथे मला प्रामुख्याने पालकांचा नकार असतो की माझ्या मुलाला नोकरी द्या, चांगला जॉब द्या. अशा प्रकारचे खूप चांगले जॉब मार्केटमध्ये आलेले असतात. देखील आपण देखील कधी कधी शोधायला आळसपणा करतो. आता निखिलने जी भावना व्यक्त केली, निखिलने जे सांगितलं की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आपण जर काही एक्सपिरियन्स घेतला, अनुभव घेतला, तर निश्चितपणे पुढे आपल्याला कुठेही या अनुभवाचा फायदा होतो. तर आपण काय विचार करतो, आता चांगली नोकरी शोधावी, चांगली नोकरी मिळावी याच्या प्रयत्नामध्ये आपण कोणतीच नोकरी जॉईन होत नाही. ते देखील कोर्सेसची माहिती आपल्याला जर का आपण घेतली, आपण जर का ते कोर्सेस केले तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. आज आपण नॉन स्किल म्हणून आपण नॉन स्किल म्हणून आपण जातो तर तिथे पगार कमी होईल. पण आपण जर का आपल्यामध्ये एखादा चांगलं स्किल असेल, समजा कॉम्प्युटर ट्रेनिंग मध्ये आपण जर टॅली केलं किंवा आणखी ऑटोकॅड केलं किंवा आणखी कुठला कोर्स आहे तर विषयाचा कॉम्प्युटर म्हणून केला किंवा आणखी इतर जे सगळे कोर्स आहेत, अगदी इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबिंग आहे, टीव्ही रिपेरिंग आहे, कॉम्प्युटर रिपेरिंग आहे, हार्डवेअर काय आहे, सॉफ्टवेअर आहे, असे अनंत प्रकारचे कोर्सेस आहेत की सरकारी स्तरावरती त्याचे कोर्सेस केले जातात. आणि मॅक्सिमम कोर्सेस की ते फुकट आहेत. म्हणजे मुलांना मुलींना जर काही ब्युटी पार्लर दिसत आहे, नेल आर्ट आहे किंवा ज्वेलरी डिझायनिंग आहे किंवा फॅशन डिझायनिंग आहे, अशा विविध प्रकारचे कोर्सेस आहेत की जे मुलींना त्याचा फायदा आपण मुली त्याचा घेऊ शकतो. तर ते त्याचे कोर्सेसची माहिती देखील म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्सेसची माहिती देखील माझ्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. आपण जर का ते कोर्स केले तर निश्चित आपला त्या कोर्सच्या मार्फत देखील पुढे चांगली नोकरी मिळण्याकरता त्याचा आपल्याला फायदा होईल. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420.
तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.